गावदेवी क्रिकेट संघ उसरली खुर्द आयोजित आहे गावदेवी चषक 2024 पर्व पहिलं आहे आणि मेहबूब असं कुठेच वाटत नाहीये की पहिल्या पर्वामध्ये या स्पर्धेला आपण घेऊन आलोय, कारण क्रिकेटचा एक खेळाडू म्हणून क्रिकेटचा एक संघ म्हणून ज्या संघांना किंवा क्रिकेटच्या खेळाडूंना जे जे काही हवंय ते सर्व काही या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डगआउट्स आहेत बसण्यासाठी, हे भव्य दिव्य व्यासपीठ इथं उभारलंय, त्याचबरोबर एक अप्रतिम साऊंड सिस्टम आहे आणि मध्ये मध्ये गाणे सुद्धा वाजतायत आणि लाईव्ह टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर ऑफिशियल अंपायर्स, हे सर्व घटक जर का आपण बघितलं ना तर जेव्हा 1 लाख 2 लाखाच्या स्पर्धा असतात किंवा डे अँड नाईटचा फॉर्मॅट होतो असं मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सुद्धा आपल्याला हा फॉर्मॅट पाहायला मिळतो आणि तो फॉर्मॅट अगदी आपण 50,000 राशी असलेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहतोय, म्हणजे ही फार चांगली बाब आहे. खरं तर अनेक युवक जे आज एकत्र आलेत त्यांचा मी जर उल्लेख करू, त्याच्यामध्ये चेतन भगत असतील, शशांत पाटील असतील, रोशन भगत, विनय भगत, अरुण भगत, नरेंद्र भुईर, श्रवण मोहिते, निलेश भुईर, प्रथम भगत, परेश भगत, विशाल नाईक, भावेश भगत आणि या सर्व करतार युवकांना आम्ही आमचा सलाम असणार आहे. ओम साई मित्र मंडळ, त्याचबरोबर गावदेवी क्रिकेट संघ उसरली यांच्या संयुक्त पुरस्कृत या स्पर्धेचं एक वेगळं ग्लॅमर आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी चषक 2024 D2 मध्ये मेहबूब तुझेही स्वागत आहे अँड व्हेरी गुड आफ्टरनून. थँक्यू नितेश सर. खऱ्या अर्थानं आपण जर ही स्पर्धा पाहतोय ना, ओमसाई राम मित्र मंडळ उसरली खुर्द आयोजित गावदेवी चषक 2024 हा पूर्वार्ध आपण पाहतोय. खरं तर हा वर्ष पहिला आहे, पण आयोजन जर तुम्ही पाहिलात ना तर ते बघून असं वाटत नाही का हा पहिलं वर्ष आहे, कारण खूप मेहनत आज या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. ही संपूर्ण मित्रपरिवार आहे यांच्या मेहनतीने उभारली जाणारी स्पर्धा आहे. खरं तर आपण वर्ल्ड कप मॅचकडे खूप सुंदर असं आयोजन केलं आहे, लाईव्ह टेलिकास्ट, म्हणजे घरबसल्या प्रत्येक प्रेक्षकाला देखील ही संधी या स्पर्धेने निर्माण करून दिली आहे आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणार DJ देखील इथे त्यांनी खूप सुंदर असं आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे. घरबसल्या सर्व प्रेक्षकांचं आणि क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. वळतोय मॅचकडे, खऱ्या अर्थानं आपण ही स्पर्धा पाहतोय गावदेवी चषक 2024. एकी बाजूला आपण पाहणार आहोत मीत 11 मंगलमूर्ती कालुंद्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत सिद्धिविनायक भिंगारी. या दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं जर नितीश भोईर सर पाहिलं नाही, दोन्ही संघ जवळचेच आहेत, म्हणजे जसं तुम्ही पाऊल टाकला ना तर भिंगारे, असे हे दोन्हीच जवळचे संघ आहेत. दोन्ही मॅचला सुरुवात होते, समाधान वास्कर सर आम्हाला सांगतायत की मॅचला सुरुवात होते आहे. खर तर उसरली एंड कडून गोलंदाजी मार्गवर सज्ज झालाय. कुणाल नाईक एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि समोर त्यांच्या उभा आहे तो म्हणजे रायगडचा रॉस टेलर प्रवीण घरत. हो, पहिला चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे मात्र पहा पूर्णपणे चेंडू मात्र बीट होतोय आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. खर तर आपण जर पाहतो ना, पंचांचा निर्णय जो असेल तो अंतिम असेल. कुणाल देखील एक मोठा खेळाडू आहे, परंतु पंच जे काय निर्णय असेल तो अंतिम असेल. कुणाल देखील याची विनंती असेल. खरं तर पहिला चेंडू अप्रतिम फेक केली होती कुणालनं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर अपयश ठरला प्रवीण घरत. पहिला चेंडू पावरप्लेच्या षटक, पावरप्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त कशा रीतीने धावा येतील हे प्रवीण घरतला नक्कीच माहिती आहे. खरं तर प्रवीणनं आमदार चषकमध्ये काय जबरदस्त फटकेबाजी केली आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी जर पाहिलं ना तर बेस्ट फलंदाजसाठी मात्र परेश चिखलेकर याला मात्र संबोधलं गेलं होतं आणि तो मात्र यावेळेस मात्र पहा चुकी केली, फटका मारायचा होता दुसरीकडे आणि बॅटची कडा लागली आहे आणि चेंडू मात्र सरळ कुणाल नाईकच्या हातामध्ये जाऊन दिसवतोय आणि पहिला झटका यावेळेस कालुंद्रे संघाला. नवीन फलंदाज प्रथमेश मस्कर. खर तर नितेश सर आपण जर पाहिलं ना, कालांतरामध्ये कालांतरे संघ कुठेतरी नाहीसा झाला होता, त्यानंतर जर आपण पाहिलं ना चांगलं कमबॅक केलंय. खरं तर प्रवीणनं जी चांगली जुगलबंदी जी केली आहे, प्रत्येकाला एकत्र करणं, प्रत्येक नवीन युवा खेळाडूला एक चांगलं प्रोत्साहन करणं,
एक त्यानं चांगलं केलंय. आणि आज मात्र प्रत्येक नवीन खेळाडू जर जर पाहिलं ना आमदार चषक मध्ये, आम्ही प्रत्येक खेळाडूची फलंदाजी आणि गोलंदाजी जर पाहिली काय सर्रस खेळ आपण पाहिला होता. परंतु आज हे खेळ त्या पद्धतीचं होईल का हे पाहणं खूप गरजेचं आहे, कारण चॅम्पियन ठरला होता. आणि आज मात्र बघा काय जबरदस्त फटका, दिशा देण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक मात्र कोणी नाहीये, चेंडू मात्र तनतन करत निघून गेलाय. सीमा रेषा काय जबरदस्त फटका होता. खर तर असा मला वाटलं होतं की चेंडू बाउन्स पडत पडत गेला की काय, परंतु चेंडू डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर सहा धावांसाठी गेला. खर तर सहा धावान धावफलकावर धावा लागवल्या गेल्यात, सहा धावा. खर तर पहिला चेंडू होता आपण पहिला तर बीट झालं होतं प्रवीण गरत, त्यानंतर प्रवीण गरत माघारी परतलाय, त्यानंतर जिम्मेदारी स्वतः खांद्यावर घेऊन आलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय आणि इथे मात्र पहा झेल घेतली आणि त्यानंतर मात्र भूमी मात्र देखील दान झालाय. खर तर हा खूप कठीण होता. त्यानंतर देखील आपण जर पाहिलं दोन धाबा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या, दोन धाबेने धावफलकावर धाबा लगावल्या गेल्यात. आठ या धावसंख्येवर आठ धाबा धावफलकावर, परंतु क्रिकेटचा खेळ आहे हा किती कडाक्याचा ऊन आहे. आणि एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये क्रिकेट खेळणं म्हणजे हल्लीच्या युगामध्ये आपण जर पाहिलं ना फार कठीण आहे नितेश सर. आणि अशा सिच्युएशनमध्ये क्रिकेट खेळला जातोय, खूप कौतुक करावं लागेल. जेवढं कौतुक करावं लागेल तेवढं कमी आहे. परंतु यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू होता, परंतु एक धाव पूर्ण होते, एका धावीने मात्र समाधान मानावं लागेल. परंतु इथे मात्र पहा एक ने वाढून पुन्हा एकदा धावफलक वर काढला येतोय, धावफलक धावा एक ने वाढून नऊच्या घरामध्ये. खर तर आपण म्हणतो ना समालोचकाचा पाठीचा काना म्हणजे स्कोरर. आज स्कोरर प्रत्येक चेंडूची हालचाल आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतोय, त्यांचा मी मनापासून आभार मानतोय. खरं तर प्रत्येक चेंडू आम्हाला सांगण्यासाठी पूर्णपणे ते चांगल्या पद्धतीचं काम करतायत. यावेळेस मात्र पहा कट करायचा प्रयत्न सक्सेसफुल होता, परंतु क्षेत्ररक्षकनं तेवढी चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका मैदानामध्ये साकारत असताना एक धाव मिळते. इथे मात्र पहिला षटक समाप्त होतोय, पहिला फलकावर धावा लागवलाय तब्बल दहा धावा. दहा धावा धावफलकावर, परंतु दहा धावा झाल्यात. पहिला विकेट मात्र परास्त झाल्यानंतर प्रवीण गरत नंतर परंतु चांगलं कमबॅक केलंय, चांगला खेळ दाखवलाय तो फलंदाज मात्र मैदानामध्ये. आपण पाहतो प्रथमेश म्हस्कर आणि परेश चिखलेकर अशी ही जोडी मात्र मैदानामध्ये आहे. खरं तर परेश चिखलेकर हा खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि बेस्ट बॅट्समॅनचा किताब याच मैदानावर मागच्या पण महिन्यामध्ये आपण जर पाहिलं आमदार चषक या ट्रॉफीमध्ये याला योग किताब मिळाला होता. खरं तर चॅम्पियन ठरला होता तो कालिंदोरी संघ आणि आज मात्र सज्ज झालाय पूर्ण एकदा गावदेवी चषक या स्पर्धेमध्ये. कशा पद्धतीचा खेळ करेल पाहणं खूप गरजेचं आहे. समोर संघ आहे सिद्धिविनायक भिंगारी, तो देखील तेवढ्याच फॉर्ममध्ये संघ आहे आणि हे पाहणं खूप गरजेचं असेल. परंतु इथे मात्र आपण पाहतोय नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय कालिंदोरी एन कडून दर्पण मडवी. दर्पण मडवीच्या खांद्यावर जिम्मेदारी सोपवली गेली आहे, परंतु समोर फलंदाज आहे परेश चिखलेकर. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. पारुपल्याचा षटक पहिला समाप्त झालाय, त्यानंतर मात्र आपण आता सज्ज झालाय गोलंदाज दर्पण मडवी. परंतु आपण जर पाहिलं ना परेश चिखलेकर एक अष्टोपयोगी खेळाडू, यावेळेस मात्र पहा त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू मात्र थोडासा लोअर फुलटॉस लोअर पद्धतीचा चेंडू होता आणि चेंडू सर बिरकावून दिलाय सहा धावांसाठी. जबरदस्त फटका पाल मिळाला परेश चिखलेकर. ज्या स्ट्रॉंग झोन आहे आणि त्या स्ट्रॉंग झोन मध्ये जर तुम्ही चेंडूची फेकी कराल तर त्याचा निर्णय हाच परिणाम पाहायला मिळेल. परंतु या सहा धावानं धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात तब्बल सोळा धावा. पहिला षटक मात्र समाप्त झाला, त्यानंतर जर आपण पाहिलं दहा धावा धावफलकावर लगावल्या गेल्या होत्या, आता मात्र धावफलका धावा लगावल्या. त्यावेळेस मात्र पहा दरम्यान क्षेत्रामध्ये काय जबरदस्त फटका लागवलाय आणि चेंडू गोलीच्या वेगाने गेलाय सीमा पार चौकार. थँक यू डीजे मास्टर. हा आवाज होता आमचे मुरबाडचे योगेश वाघ यांचा आवाज, खऱ्या अर्थानं सर्वांचा मन वळून घेणारा हा व्यक्ती.
परंतु वळणारत मॅचकडे काय जबरदस्त फटकेबाजी करतोय. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार, चांगली फलंदाजी मात्र इथे करतो. इथे मात्र आळा घालणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीची जर फटकेबाजी मैदानामध्ये जर चालू राहिली तर धावांचा डोंगर उभं करण्यामध्ये यश नक्कीच मिळेल. ते मात्र मित 11 मंगलमूर्ती काळुंद्रे संघाला इथे मात्र थांबवणं फार गरजेचं आहे. गेअर बदलावं लागेल, परंतु चांगला ब्रेक इथे मात्र मारावा लागेल या वेळेस गोलंदाजाला. चांगला कम बॅक चेंडू टप्पा पाडणे त्या सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. निर्धाव चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय. नंतर जर आपण जर पाहिलं धावसंख्या मात्र स्थिर राहिली आहे. धावफलकावर धावा, तब्बल आपण पाहिले 20 धावा धावफलकावर, 20 धावा आतापर्यंत 10 धावा मात्र खर्च केल्या. 3 चेंडूची फेकी केली आहे दर्पण मडवी या गोलंदाजानं. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज मात्र परीश चिखलीकर काय फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात होता, क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक, आणि चेंडू मात्र वन बाउन्स फॉन्डिश लाईनच्या बाहेर चौकार. जबरदस्त फटकेबाजी आता मात्र परीक्ष चिखलेकर काय जबरदस्त फटकेबाजी करतोय. तब्बल 4 चेंडूची फेकी झाली आहे. धावफलकार धावा 4 ने वडून तब्बल 24 घरामध्ये गेलाय. मित 11 मंगलमूर्ती काळुंद्रे क्रिकेट टीम. सिद्धिविनायक भिंगारी चांगली गोलंदाजी करत होता. पहिल्या षटकामध्ये मात्र 10 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न होता कुणाल नाईक या गोलंदाजा, परंतु आता थोडासा महागडा ठरत चाललाय. दर्पण मडवीला मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. परंतु इथे मात्र पहा काय फटकेबाजी, नजाकत वाली फटकेबाजी पाहायला मिळते. 1-47 चेंडू गेला आहे गोलगत चौकार. थँक्यू डीजे मास्टर. खरं तर योगेश वाघ यांचा आवाज सर्वांमध्ये पोहोचवला. तपन चांगली फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा थर्डमॅन क्षेत्रामध्ये आणि काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. परेश चिखलेकर नावाचा वादळ मैदानामध्ये गोंगवताना दिसतोय. टोटल धावफलकावर धावा लागवल्यात 32 धावा. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 32 धावा धावफलकावर. इथे मात्र पूर्णपणे हावी झालाय प्रत्येक गोलंदाजावर. चांगला प्रतिहल्ला करायचा प्रयत्न मात्र यावेळेस फलंदाज परीश चिखलेकरच्या माध्यमातून चालू आहे. परीश चिखलेकर याच्या नावावर जर आपण पाहिलं चौकारांची हॅट्रिक लगावणारा हा पहिला फलंदाज. काय जबरदस्त फटकेबाजी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. तब्बल धावफलकाचा विचार केला, 32 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत आणि अजून 2 षटकांचा खेळ मात्र अद्याप अजूनही बाकी आहे. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. उसरली एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी स्वप्निल मात्र गोलंदाजी मार्गवर सज्ज झालाय. समोर फलंदाज मात्र तैनात आहे प्रथमेश मस्कर. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, चेंडूला मात्र यावेळेस खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बघत राहिलाय आणि इथे मात्र चेंडू सीमा रेषा पार आलाय. दणदणीत षटकार. थँक्यू डीजे मास्टर. तब्बल 38 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. मी दिलीप मंगलमूर्ती काळुंद्रे क्रिकेट टीम.
यावेळेस मैदानामध्ये पूर्णपणे हावी झाला, प्रत्येक चेंडूवर हावी करतोय. कारण एकही बाजू आपण जर पाहिलं परीश चिखलेकर सेट झालाय, आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं प्रथमेश मस्कर देखील सेट झालाय. तब्बल चार चेंडूची खेळी केली प्रथमेशनं, आणि तब्बल जर आपण पाहिलं 15 धावांची भारदार खेळी आपल्या संघासाठी आतापर्यंत केली आहे. पुन्हा एकदा सोपली मात्र सज्ज झालाय, आणि प्रथमेश कशा पद्धतीने फटकेबाजी पुन्हा एकदा मात्र टॉपिच लागलाय. क्षेत्ररक्षक मात्र होता, झेल काय मात्र घेता आली नाहीये. एक धाव मात्र इथे मिळेल एका धावेनं. पुन्हा एकदा धावफलकावर धावा लागावल्या गेल्यात 39 या धाव संख्येवर, 39 धावा धावफलकावर. परंतु इथून मात्र कमबॅक करायचा प्रयत्न आहे. पहिल्या चेंडूवर जर नक्कीच षटकार आला त्यानंतर मात्र कमबॅक करायचा प्रयत्न स्वप्नीलिया गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पा फटका खूप सुंदर आहे. गॅप काढचा प्रयत्न चालू आहे परेश चिखलेकरचा. एक धाव पूर्ण झाली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि तोपर्यंत मात्र दोन धावा सुरक्षितरित्या पुन्हा होताना दिसत आहेत. परंतु 41 धावा धावफलकावर या दोन ने वाढून तब्बल चांगला प्रयत्न आता मात्र मिथ 11 मंगलमूर्ती कालुंद्रे संघाचा मात्र पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाज मात्र पहा चांगला कमबॅक केला. इथून मात्र पूर्णपणे डाव असेल परेश चिखलेकरला कशा पद्धतीने अडकवला जाईल. परंतु इथे मात्र पहा परेश चिखलेकर ना बसा वादल मैदानामध्ये थांबण्याचं नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा परेश चिखलेकरच्या बॅट मधून हा चौकार. तब्बल या चार ने वरून धावफलकावर धावा लागवल्या गेल्या आहेत. 45 धावा धावफलकावर, काय जबरदस्त फटकेबाजी करतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं 5 चौकार या फलंदाच्या माध्यमातून आतापर्यंत काढल्या गेल्या आहेत. जबरदस्त फटकेबाजी पंचाचा इशारा. हा मात्र खराब चेंडू अवंतर धावामध्ये भर पडताना दिसते. अवंतर धावेने धावफलकावर धावा एक ने वाढून धावफलक पुढे सरसावला जातोय. 46 च्या घरामध्ये नक्की जाऊन पोहोचलाय. तब्बल काय जबरदस्त फटकेबाजी करतोय परेश चिखलेकर. यावेळेस मात्र पहा हेलिकॉप्टर अटेंड केला होता, परंतु इथे मात्र एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि इथे मात्र दोन धावा सहजरित्या पूर्ण होताना दिसत आहे. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते आहे या दोन फलंदाजामध्ये, आणि या दोन ने वाढून तब्बल धावफलकावर धावा लागवल्या गेल्या आहेत. 48 धावा धावफलकावर. नितीशर जर आपण पाहिलं ना काय जबरदस्त फटकेबाजी करतोय. तर अशाच पद्धतीने जर फटकेबाजी करता येईल तर पूर्णपणे अडचणीमध्ये निर्माण करू शकतो सिद्धिविनायक भिंगारी संघाला. तर इथून मात्र रोखणं गरजेचं आहे. चांगला चेंडू होता, तेवढा सन्मान देऊन खेळलाय. एक धाव पूर्ण केली आहे, पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि ती देखील सहजरित्या पूर्ण झाली आहे. या दोन धावा तो बल्ल 50 धावा 50 कम्प्लीट मिथ 11 मंगलमूर्ती काळुंद्रे संघाच्या पूर्ण झाल्या आहेत. तब्बल 50 धावा पूर्ण झाल्या. 50 धावानं आतापर्यंत जर आपण पाहिला तर परीश चिखलेकर मैदानामध्ये फटकेबाजी करतोय. तर आपण ड्रिंक टॉली घेऊन जायचं मैदानामध्ये. पाहिलं ना तर क्रिकेट हा असा खेळ आहे का लहान मुलगा जरी असला तरी तो क्रिकेट खेळू शकतो. कारण यंग असो किंवा वयस्कर माणूस असो व्यक्ती क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच सज्ज असतो. पण तो फुटबॉल असा खेळ आहे का फक्त त्याला यंगच व्यक्ती खेळू शकतो, कारण त्याच्यामध्ये धावणं जास्त असं. याच्यामध्ये क्रिकेटमध्ये तुम्ही फिल्डिंगला जरी राहिला तरी तुम्ही एकाही बाजूला कुठेतरी उभं राहू शकता. म्हणून सर्वांचा आवडीचा खेळ म्हणजे कुठला तर हा क्रिकेट खेळ आहे. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आज जर पाहिलं अनेक रेकॉर्ड्स बनले गेलेले आहेत. आणि आज तर क्रिकेट खेळ खेळण्यासाठी मात्र हे दोन संघ संघर्ष करत आहेत. एकी बाजूला आपण पाहतोय सिद्धिविनायक भिंगारी, आणि दुसऱ्या बाजूला मिथ 11 मंगलमूर्ती कालुंद्रे क्रिकेट टीम. तर नक्कीच आमचे साथी स्कोरर मित्र आहेत रोहित पवार चौकचे आहेत. काय जबरदस्त माहिती आमच्याकडे पोहोचवत असताना पेन दादर संघाच्या एका गोलंदाजात तब्बल एका ओव्हर मध्ये 45 धावा कुणाल नाईकने ठोकल्या होत्या. अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु मात्र 6 चेंडू 6 षटकार जरी लगावले तरी 45 धावा होत नाही. आणि इथे मात्र पहा उत्तुंग असा षटकार. पहिल्या चेंडूवर मात्र स्वागत केलं जयशाचं, आणि चेंडू सरळ जातोय 6 धावांसाठी.
सहा धाव तब्बल धावपल कबर धाबा लगवले गेले आहेत. 56 धावा धावपल कबर. परंतु इथे मात्र पहा दोन्ही फलंदाज मात्र सेट झालेत. तू शेर है तो मैं सवा शेर है. या पद्धतीने मात्र फटकेबाजी चालू आहे. तू पण मार मी पण मारतो फक्त मारामारीचा खेळ करूया असा मात्र खेळ मैदान मध्ये चालू आहे. पहिले चेंडू मात्र स्वागत केले जयसा पुन्हा एकदा मात्र प्रथमेश मस्कर शॉर्ट अप लाईनचा चेंडू होता. चेंडू उंची जास्त घातली लांबी कमी चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी मात्र इथे करत नाहीये आणि सोपा जाईल. इथे मात्र माघारी परतवलाय प्रथमेश मस्कर या खेळाडूला. डीजे जीतू पापडीचा पडा आपलं देखील आपण सहर्ष स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या वतीने. खरं तर आमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या डीजेच्या माध्यमातून खरं तर चालू आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय आकाश गिरी. यावेळेस मात्र पहा आले आले मात्र बॅटचा रनार मध्ये चेंडू आलाय आणि चेंडू सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून फेकून दिलाय 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात. 62 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पण तू थोडासा मागला होत चाललाय. पहिला चेंडू षटकार दुसरा चेंडू विकेट त्यानं मिळवलं त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. एके बाजूला पूर्णपणे सेट झालाय जो 11 चेंडू मध्ये 33 धावांची बारदार खेळी करतोय परीश चिखलीकर आणि त्याला साथ देण्यासाठी नवीनच फलंदाज दाखल झालाय. जसं काही पवेलियन मधून सेट होऊन आलाय तो आकाश गिरी. आले आले आपले इरादे स्पष्ट करतोय आणि षटकारानं मात्र आपलं खातं खोलतोय तो मात्र आकाश गिरी. धावफलकर धावा जर आपण पाहिल्या 62 धावा धावफलकर लगावल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे सर. 3 चेंडू मध्ये जर इथून आळा घालणं गरजेचं आहे थांबवणं गरजेचं आहे. जेवढं मोठं टार्गेट होईल तेवढं तुम्हाला फलंदाजी चेस करत असताना तुम्हाला मात्र अडचणी निर्माण होतील. कारण काउंटी संघ जर म्हटला तर गोलंदाजी स्ट्रॉंग असणारा संघ इथं या विभागामध्ये मानला जातोय. परंतु त्या संघासमोर खेळत असताना जर एवढा धावा जर लगावले गेल्यात परंतु हे पान पार गरजेचं असेल. चांगला फटकेबाजी पुन्हा एकदा यावेळेस मात्र फटका खेळ काढलाय. क्षेत्ररक्षक तयार आहे परंतु चेंडू 1 बाउन्स गेलाय वॉन्डिश लाईनच्या बाहेर. हा येतोय दणदणीत. पहिल्यांदा आमचे तर चेंडू आपण मैदानात द्या पटकन. खरं तर एक लेजेंड खेळाडू रघु परदेशी या संघामध्ये उपस्थित दिसत नाहीये. त्याची अनुपस्थिती नक्की जिथे जाणवते. खरं तर रोहित प्रत्येक चेंडूची आम्हाला हालचाल पोहोचवतोय आणि प्रत्येक कोणता खेळाडू संघामध्ये नाहीये त्याची देखील नोंद घेऊन आम्हाला सांगतोय. खूप चांगली स्कोरिंगची भूमिका. यावेळेस मात्र पहा आउटफील करत आणि यावेळेस मात्र पाहत राहिला आणि चेंडू जवळ येईल तेव्हा घेईल आणि पाहता पाहता चेंडू मात्र सर सीमा पार झालाय चौकार. थँक यू डीजे मास्टर गायकर यांचा हा आवाज होता. तर तब्बल धावफलका धावा लागवल्या गेल्यात. 71 धावांचा टार्गेट सेट केलाय नितेश सर. खरं तर खूप जबरदस्त फलंदाजी पाळमेळी आपला फलंदाज जर विचार केला परीश चिखलेकर आणि त्यानंतर जर आपण पाहिलं आकाश गिरी देखील काही जबरदस्त फटकेबाजी केली. तब्बल 4 चेंडूची फटकेबाजी केली आहे आणि तब्बल 10 धाव
14 धावांची बारदार खेळी आकाश गिरीने केली आहे. काय जबरदस्त खेळ, 70 धावा आणि 71 धावांचा पाटला करत असताना फलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल या बेस मात्र सिद्धी विनायक भिंगारी क्रिकेट टीम. परंतु पूर्णपणे विश्वास असेल आतापर्यंत खांद्यावर जिम्मेदारी घेऊन उतरावं लागेल फलंदाज कुणाल नाईक आणि टीमला मैदानामध्ये. खरं तर समोर संघ आहे प्रवीण गरजचा, मिथ इलेव्हन मंगलमूर्ती काळुंद क्रिकेट टीम आणि त्यांना फाईट करणार आहे तो संघ म्हणजे श्री सिद्धी विनायक भिंगारी. आमच्या समवेत जोडले जातील आमचे सिनियर समालोचक तारागावाचा एक गोड आवाज रोशन पाटील सर आमच्या समवेत जोडले जातील. आणि आज दिवसभरामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात आमचे नवी मुंबईचा एक गोड आवाज ते म्हणजे नितेश भोईर सर करावे. तर वल्लभ आमच्याकडे आमच्याकडे वेळ तोपर्यंत तुम्ही मला बोलवलात, मान सन्मान दिलात, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा फार आभार मानतो आहे. कारण मी इथेच संपतोय, मला पण पुढे जायचं आहे. त्यामुळे मी चेतन आणि गावदेवी आपण पाहतो ओमसाई मित्र मंडळ यांचं मी मनापासून आभार मानतोय. ओ टू डीजे पहिला बॉल अप्पर कट ऑन द टोस हा फटका होता. खरं तर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून 4 धावा. बॉल अगदी टर्न होत मागे आला परंतु इथे आगमन होते अमित दादा भगत, एक शांत संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व आणि खरं तर उसारली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य. नेहमी सांगत असतो प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा. आणि खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आदरणीय अमित दादा यांचं या ठिकाणी आगमन, मोस्ट वेलकम. याच मैदानावर आपण डे नाईट क्रिकेट स्पर्धा पाहिली होती आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक गतवर्षी डे, परंतु यंदा डे नाईट आणि पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं. इथे देखील आपण पहिला मिडॉपला बीट करायचा आणि बिग विकेट डाऊन. पहिल्यांदाच खेळाडू कमी आहेत आणि त्याच्यामध्ये आता कुणालचा विकेट मिळाला आहे, त्यामुळे आता आनंदाचं वातावरण. मिथ इलेव्हन मोहो कडे तर माफी काळून जाईल तुमच्या खेम्यामध्ये. खेळाडू बाद झाला कुणाल नाईक बॅक टू back to the pavilion. Like 4 या धावसंख्येवरती. यानंतर विना विपक्ष कानोबा स्पोर्ट्स कुंडेवा अशी लढत तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. कुंडेवा संघाचे खेळाडू देखील सज्ज आहेत आणि स्वतः समाधान त्या ठिकाणी मेन ऑम्पायरच्या भूमिकेमध्ये. रायगडचा रॉस टेलर प्रवीण गरत त्याला आपण पाहताय. भरपूर दिवसानंतर मात्र यंदा त्याचाही फॉर्म आपण जर पाहिला तोही चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नवीन खेळाडू मैदानाकडे चालला तिसऱ्या क्रमांकावरती पंकज पाटील. पंकज पाटील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. बाउन्सरचा योग्य वापर, जागा बनवली, ऍडजस्टेबल फटका खेळायचा होता परंतु इतक्या गतीने बाउन्सर वापरला तो बॉल डायरेक्ट निघून गेला त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये. आणि तिथे आपण जर पाहिलं तर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, डॉट बॉल. चांगलं कमबॅक.
या ठिकाणी पाहायला मिळालं. ऑन साईडला फटका पंकज पाटीलच्या बॅटमधून आकाशच्या अगेन्स्ट आक्रमक बॅटिंग मिड विकेटला क्लिअर करत बॉल मात्र चालला बाउंड्रीच्या बाहेर सीमापार षटकार. सहा रन्स या बॉलवरती मिळाल्या. अतिशय विस्फोटक अंदाजमध्ये हा फटका खेळला. दोन्ही संघ जर आपण पाहिलं रायगड ग्रामीणमधील ताकदवर संघ आहेत आणि एकाच परिसरातील हे दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही टीममध्ये आपण परत पाहिलं तर नवोदित खेळाडूंचा भरणा आहे. आता ज्यामध्ये दर्पण तर आता थोडा मॅच्युअर झाला आहे परंतु त्याच्याबरोबर ने पंकजही तितकाच आक्रमक होताना पण त्याला पाहता पोहते इथे लगेच प्रत्युत्तर दिलं. शॉर्ट ऑफलेन बॉल त्याच्यावरती मात्र लिडिंग एज लागून बॉल मागे कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला पंकज पाटील. या ओव्हरमध्ये दुसरा खेळाडू बाद झाला. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावा आहे धावफलकावरती त्या ठिकाणी दोन गडीत बाद दहा. तर याच दरम्यान आदरणीय माजी सरपंच विश्वासदादा भगत 40+ मास्टर सन्माननीय विश्वदादा भगत आपण पाहताय त्यांचं या ठिकाणी आगमन 40+ मास्टर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेनिमित्ताने. खरं तर सातत्यपूर्ण क्रिकेटचं दैदिप्यमान असं आयोजन ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी या मैदानात झालं असे खरं तर सरपंच ट्रॉफीचे दमदार आयोजक विश्वासदादा भगत. खरं तर खासियत आहे त्यांच्या स्पर्धेची म्हणजे दरवर्षी भारतीय इंटरनॅशनल क्रिकेटर आणि त्यांचं आगमन आपण नेहमी पाहिलं ज्यामध्ये प्रवीणजी तांबे विनोद कांबळी त्यांना आपण पाहिलं वसीम जाफर सिद्धेश लाड सारखे खेळाडू. गतवर्षी खरंतर आपण पाहिला शिवम दुबे आला होता या मैदानावरती त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन टेनिस क्रिकेट स्टार देखील आपण पाहिले आणि असे खरंतर दमदार आयोजक स्वतः 40+ मास्टर आहेत. काल परवा मी परत काल फायनल पाहिली उरण पनवेल कराडी समाज प्रीमियर लीग त्याही स्पर्धेमध्ये उरण आणि पनवेल 40+ संघ आपण पाहिला तालुक्याच्या त्याही संघामध्ये त्यांना पण खेळताना पाहिलं. आदरणीय विश्वाजी भगत साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत त्यांचे सहकारी त्यांचंही मनपूर्वक स्वागत. फर्स्ट ओव्हर कम्प्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती दोन गडी बाद दहा. आता येणारे बॉल असेल 18 विजयासाठी तब्बल 61 रनची गरज 61 गोलंदाजी मार्कमध्ये आलाय कल्पेश करत. आणखीन एक यंग टॅलेंट नवे पर्व युवा सर्व या उक्तीप्रमाणे आता खरं तर या दोन्ही प्रत्येक टीममध्ये यंगस्टरचा भरणा आपल्याला पाहायला मिळाला. कल्पेश करत आलाय सुरुवातीला सनीला पण देखील पाहायचो एक लेफ्टी चांगला बॉलर प्रवीणांचे बंधुराज. परंतु आज या टीममध्ये आपण पाहतो सुद्धा प्रवीण घरत परेश चिखलेकर आकाश गिरी हे खरं तर अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मात्र हे अंडर 19 खेळाडू टीममध्ये दमदार योगदान देत असताना पण त्यांनाही पाहू शकाल. 18-61 टार्गेट मैदानाकडे आले. चला घाई करा थोडी प्लीज. 61 धावा अजून करायच्या आहेत. त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कमध्ये कल्पेश पहिला बॉल बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि बॉल धीम्या गतीने निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. खरं तर आपण पहिला क्विकर शॉट पिकअप शॉट खेळायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे त्यामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळाला कल्पेशच्या माध्यमातून. आता 17-61 10 षटकार खेळायचा आहे तुम्हाला. खरं तर प्रयत्न करावा लागेल आणि इथे शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक करण्याचा प्रयत्न बॉल मात्र चालला आहे. त्या ठिकाणी खरं तर मधल्या आणि डाव्या यष्टीवरून ट्रॅव्हल करतोय पंच सांगत असताना वन बाउन्सर ही वॉर्निंग दिली जाईल गोलंदाजाला कल्पेशला. सलग दोन डॉट बॉल आणि काल खरं तर आपण पाहिला दर्पणने चांगली फलंदाजी केली होती प्रीमियर लीग कामोटेच्या मैदानावरती 34 सेमीफायनलमध्ये त्यांनी एकट्याने केल्या होत्या. तो खेळाडू निखिल गोवारीच्या संघामध्ये आपण त्याला खेळताना पाहिलं. यावेळेला आपण पहिल्या स्क्वेअर लेगमध्ये दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला रिस्क घेतली आहे आणि इथे मात्र यशस्वी हे दोन्ही खेळाडू. दोन धावा आल्या अजून 59 रन बनवायच्यात. दिल्ली अभिबी दूर आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. 15 चेंडूमध्ये 59 म्हणजे अजून 400 स्ट्राईक रेटने तुम्हाला खेळावं लागेल. प्रत्येक बॉलवरती 4 धावा तुम्हाला करायच्यात आणि आज प्रमुख खेळाडू टीममध्ये नाही आहेत त्यामुळे हे प्रेशर दडपण निंगारी टीममध्ये पाहायला मिळालं. शफल क्रॉस ऑन साईडला मिड विकेटला हा बॉल स्लॉटमध्ये आलाय त्याला मात्र पाठवला सिक्सर प्लॉटमध्ये. दर्पण मडवी ब्रँडेड षटकार 6 धावा आल्या मच निडेड सिक्सर भिंगारी टीमसाठी. 6 रन या चंडूवरती मिळाल्या. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती लागताना पाहायला मिळेल 18. आता येणारे बॉल असेल 14 विजयासाठी तब्बल 53 धावा 14 चंडू आणि 53 धावांचं समीकरण. आणखीन दोन षटकार आले तर हा सामना शोभरपर्यंत जाईल.
आणि इथे कल्पेश मध्ये आक्रमण करत असा दर्पण मॉडेल आपण पाहिलं. इथे आपण पहिला स्विंग आणि मिस, टप्पा पडला, बॉल खाली राहिला, शरीरावरती लागला, डॉट बॉल पाहायला मिळाला. रन चेस करताना तुम्हाला डॉट बॉल कमी पेस करावे लागतात. सिंगल डबल रन जरी आल्या तरी चालतील, परंतु तुम्ही डॉट बॉल खेळू शकत नाहीये. 13 बॉल आता विजयासाठी तब्बल 53 रनचं समीकरण, 13-53 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. यॉर्कर लेनचा बॉल आणि त्याला खोदून काढला, ड्राईव्ह केला बॉल ऑन साईडला, प्रवीण गरत चेंडूपर्यंत येतोय. रन मात्र सिंगल स्ट्राईक राहील पुन्हा एकदा दर्पण मडवीकडे. याच भिंगारी टीमने गतवर्षी घोटच्या डे क्रिकेट स्पर्धेमध्ये चेन द गेम वडोली संघाच्या अगेन्स्ट शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 54 केल्या होत्या आणि त्यामध्ये अर्धशतकीय खेळी साकारली होती आशिष परदेशी या फलंदाजाने, परंतु आज तोही टीममध्ये नाही आहे. सूरज देखील नाही आहे आणि रघुराजजी काका ते देखील नाही आहे टीममध्ये. बरेचसे प्रमुख खेळाडू, मंदार डावलेकर असेल, सागर परदेशी असेल, हे प्रमुख फलंदाज नाही आहेत, हे खेळाडू नाही आहेत. परंतु कुणाल आणि दर्पण हे रेग्युलर खेळाडू, साहिल मिसाल तोही नाही आहे या टीममध्ये. त्यामुळे आता खरं तर जबाबदारी दर्पणवरती होती, जबाबदारी कुणालवरती होती, परंतु कुणाल एक चौकार लगावत झेलबाद झाला आणि त्यानंतर आपण पाहिला पंकज देखील बाद झाला. आदरणीय नंदू साहेब सुर्वे यांचं ते आगमन, मी त्यांना विनंती करतो आपण या मंचकावरती आपलं स्वागत. सन्माननीय नंदू सुर्वे साहेबांचा ठिकाणी आगमन, त्यांना विनंती असेल आपण या मंचकावरती आपलं स्वागत. 12 चेंडूमध्ये 52 गोलंदाजी मार्क त्याला प्रतीश मस्कर, आणखीन एक यंग टॅलेंट. खरं तर आता भविष्यामध्ये अजून ताकदवर तुम्हाला काळुंद्रा संघ होताना पाहायला मिळेल जर का हे खेळाडू पूर्णपणे मॅच्युअर झाले. पहिला बॉल उडवला डाऊन द ग्राउंड, लांब लचंक, उत्तुंग असा हा फटका होता दर्पण मडबीचा. प्रवाहाच्या दिशेने हा फटका, 6 धावा आल्या या बॉलवरती बॅटिंग करत असताना टीम भिंगारीला. सहा धावा पहिल्या बॉल होती, त्यानंतर थोडासा शरीरापासून बाहेर ठेवला दूर. आणि इथे आपण जर पाहिला तर वाईट बॉलचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. अजूनही 45 करायचे आहेत 11 चेंडूमध्ये. 11 बॉल आणि 45 धावांचं कॅल्क्युलेशन मैदानाकडे आपण येताना पाहताय. थोडासा आपण जर पाहिला हा सामना जड आहे भिंगारी टीमला, पदूक अशक्य नाही क्रिकेटमध्ये, कोणतेही टार्गेट सेप नसतं असं म्हणतात. आणि इथे मात्र आला डॉट बॉल, कम बॅक बॉलर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गोलंदाज त्या ठिकाणी आहेत प्रतीश मस्कर. 10 चेंडू आता 45 चं समीकरण मैदानाकडे आलंय. शेवटचे 10 बॉल आणि 45 धावा असं हे समीकरण मैदानामध्ये आहे. एक एक पाऊल पुढे टाकत तुम्हाला जावं लागेल. जोपर्यंत दर्पण आहे तोपर्यंत एखादा उलटपर होऊ शकतोय. याही वेळा आपण पाहिला धीम्या गतीचा बॉल, पेस व्हेरिएशन इज बेस्ट व्हेरिएशन. पहिला बॉल आपण पहिला तेच स्थानावर त्याच्या वतीमध्ये तेवढ्याच वेगाने प्रतिहल्ला चढवला, परंतु त्यानंतर थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं प्रतीश मस्कर या खेळाडूच्या माध्यमातून. बॉलची गती कमी केली, टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं आणि तिथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळाले. डॉट बॉल आपण पाहताय आता 9 चेंडू आणि विजयासाठी 45. यावेळेस हेलिकॉप्टर लुक दिलाय, परंतु लॉंग ऑफमध्ये स्वतः प्रवीण गरग आहेत त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग थ्रोही तितका सुंदर, एकदा वाली. आणि आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं 8-44 8 चेंडू आणि 44 प्रत्येक बॉलवरती डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे फलंदाजांना. आक्रमण तुम्हाला करावंच लागेल. पुन्हा एकदा फिंगर रोल केले, बोटं फिरवली चेंडूवरती आणि बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा स्विंग झाला, टर्न झाला आणि त्या ठिकाणी परेश चिखलेकरच्या हातामध्ये चेंडू विसावला. डॉट बॉल
7:44 आता मैच ऐसी औपचारिकता शिल्लक राहिली असंही म्हणायला काही हरकत नाही आहे. सामना थोड़ा सोपा होत चालला आहे आणि याही वेळ आपण पहिला खरंतर मोठा फटका घ्यायचा होता. म्हणून सिंगल किती डबलचा प्रयत्न करेल. दर्पणला हवी स्ट्राइक आणि तिथे मात्र 2 रन कंप्लीट. 6 बॉल आता 42. चला स्पीडअप करा, थोड़ी घाई करा, फिल्डिंग सेटअप लावून घ्या. 6:42 आईरा मित्रमंडळ उसारली खोर आयोजित आई गावदेवी चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व आणि हे पहिलं पर्व आहे आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या फेरीमधला खरंतर पहिला सामना झाल्यापासून पहिल्या फेरीमधला हा 4th सामना सुरू आहे आणि यानंतर विनर टीम विपक्ष कानोबा स्पोर्ट्स कोंडवा अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यातून जो जिंकेल तो मात्र खेळेल जय बाबदेव पाली या टीमसोबत आजच्या दिवसातला शेवटचा सामना. अशा लढती तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. प्रोटोकॉल आहे स्पर्धांचा आणि काय तर शिस्तबद्ध असं आयोजन तुम्ही हे पाहताय. परेश चिखलेकर पहिला बॉल एज अँड टेकन, थिक एज लागली आणि बॉल पकडला त्या ठिकाणी विकेट किपर प्रवीण गरदने. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू उभा झालाय त्या ठिकाणी. दर्पण मडवी प्रथमेश मस्करने 22 केल्या. परंतु बॉलिंग करताना पहिल्या बॉलमध्ये विकेट मिळाला. परेश चिखलेकरला नवीन फलंदाज प्रवीण मैदानाकडे चाललाय. यावेळेला ब्लॉकॉलमध्ये टाकला बॉल, इन कटर टप्पा पाडला आत आला, ऑफ ब्रेक होता आणि तदनंतर मात्र अजून एक निर्धाव चेंडू. औपचारिक या मॅचची शिल्लक राहिली आहे. सामना 1-sided झाला, फारशी मजा राहिली नाही या मॅचमध्ये. पुढच्या पूर्णपणे आपण पाहिला तर मजबूत पकड मिळवली या मॅचवरती फिल्डिंग करणाऱ्या मिथ 11 मंगलमूर्ती काउंद्रे या टीमने. आता आपण पाहताय त्या ठिकाणी 3 बॉलचा खेळ बाकी आहे, उरलेले काही चेंडू. परंतु गुणवत्ता सिद्ध करण्याची नामी संधी असेल पंकज आणि प्रवीण या दोघांकडे. आणखीन एक डॉट बॉल, जबरदस्त कमबॅक. खरं तर भिंगारीचा संपूर्ण स्क्वॉड असता तर मजा आली असती या मॅचला आणि कारण हे दोन्ही संघ जर आपण पाहिले एकाच ग्रामपंचायत क्षेत्रातील होते, परंतु आता नगर महानगरपालिका आहे तो एका परिसरातील आहेत. त्यामुळे नेहमी जेव्हा जेव्हा एकमेकांच्या समोर आले तेव्हा तेव्हा मात्र ठसन क्रिकेट हे नेहमी आम्हाला पाहायला मिळालं. परंतु आज खरं तर आपण पाहू शकाल या ठिकाणी हा फुल स्क्वॉड भिंगारीचा नाही आहे, परंतु चांगला प्रयत्न होता कुणालच्या संपूर्ण टीमचा. 4 धावा आले आणि आता बॉल असेल शेवटचा. औपचारिकता पूर्ण करतो या ठिकाणी आपण पाहू शकाल काउंद्रे संघ औपचारिकता पूर्ण करतो त्या ठिकाणी बॅटिंग करणारा भिंगारी संघ. कारण विजय निश्चित झाला आहे असंही म्हणायला हरकत नाही, कारण काउंद्रे संघाने केली दमदार खेळी आणि इथे आपण पाहिला शेवटच्या बॉलमध्ये प्रॉपर टायमिंग. चला एक फटका आला रात्री इंस्टा स्टोरीला तरी ठेवता येईल हा फटका त्यांच्या बॅटमधून पाहिला. संघ पराभूत झाला तरी चालेल, परंतु आजकालचा नवीन ट्रेंड आला आहे जे तरुण खेळाडू आहेत, एखादा संघ मोठ्या मार्जिनने जरी पराभूत झाला तरी मी मारलेला फटका त्याला बरोबर एडिट करतील किंवा मी पकडलेली झेल मी घेतलेला विकेट तो बरोबर एडिट करून इंस्टाला पाठवतील. परंतु चुका ज्या झाल्या त्या कधीच दाखवणार नाही आहे.